दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाला त्या जनावरच्या प्रकरणी वतीने तुला पुण्यामध्ये अंघोळ आंदोलन केली सुरू आहे आणि ही आणि तो तीच आरोपी जर थेट आमच्या दृश्य हातात आपण ठेव पाहतोय. सापडलं तर आम्ही त्यालाही फोडू. माझं नाव धर्मराज लांडगे, वंचित बहुजन माथाडी कामगार युनियनचं पुणे सरसचिव. आमची मागणी हीच आहे की आरोपीला अशी शिक्षा झाली पाहिजे की परत कुणाचं म्हणजे डेअरिंग नाही झाली पाहिजे की लहान महिला आणि लहान मुलीवरती आणि महिलांवरती अत्याचार नाही झाले पाहिजे. किती कार्यकर्ते आहेत तुम्ही? किती कार्यकर्ते आहात तुम्ही? आम्ही 15-20 कार्यकर्ते. ओके. आणि तुमच्यावर आता पोलीस कारवाई करतो? काय नाही, पोलिसांनी कुठली कारवाई करायची ते करू द्या, आम्ही त्या कारवाईला तयार आहोत. हॅलो. हा हा हॅलो हॅलो. ठीक आहे. हॅलो. हा हा दृश्य आपण पाहतोय थेट ताजी पुण्यामधून. पुण्यामध्ये स्कूल बस सुद्धा फोडलेली आहे. दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाला आणि त्यासाठी हे आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे पुण्यामध्ये स्कूल बस सुद्धा फोडल्याची माहिती. आणि ही स्कूल व्हॅन फोडतानाचे दृश्य आपण पाहतोय. पुण्याच्या वानवडीमध्ये सकाळी एक धक्कादायक प्रकार झालेला समोर आला आणि चालत्या स्कूलमध्ये चालकाने दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडलेली आहे आणि त्यासाठी पुण्यामध्ये हे आंदोलन सुरू आहे आणि पुण्यामध्ये स्कूल बस सुद्धा फोडल्याचं दिसलंय. अत्याचार केलेल्या 45 वर्षीय निराधमावर स्कूल बस चालकाविरोधात वानवडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र त्यानंतर आता हे स्थानिक बरेच आक्रमक झालेले आहे आणि मागच्या 4 दिवसांपासून चालत्या गाड्यांमध्ये लैंगिक अत्याचार होत होते असंही समोर आले. आणि चिमुरडीला घरी परतल्यावर वेदना देत असल्याचं सांगितल्यावर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आणि त्यामुळे पुण्यामध्ये ही व्हॅन सुद्धा फोडल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्याच्या वानवडी परिसरामधून आपण ही बातमी पाहतोय. वानवडी परिसरामध्ये धक्कादायक प्रकार घडलाय आणि पुण्यामध्ये स्कूल बस सुद्धा फोडलेली आहे असंही दिसतंय. अधिकची माहितीवर आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत आहेत. बालाजी, आपण सकाळी जे अपडेट घेतले, 45 वर्षीय स्कूल चालक होता त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय, पण आता पुढच्या कारवाईचा काय आणि नंतर मग हे आक्रमक सुद्धा होताना काही लोक आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र विविध सामाजिक संघटना जे आहे ते झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करत आहेत आणि त्यामुळे त्या निषेध व्यक्त करण्यातून वंचित बहुजन आघाडीच्या काही कार्यकर्त्यांनी जी व्हॅन पोलिसांनी जप्त केली ती व्हॅन फोडण्याचा प्रयत्न केलेला होता. पोलिसांना अचानक ही घटना घडल्यामुळे पोलिसांची सुद्धा मोठी तारांबळ उडाली होती. मात्र 10 ते 15 कार्यकर्त्यांनी या गाडीवरती हल्ला केलेला होता जी पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्यामुळे या घटनेचं गांभीर्य किती महत्वाचं आहे कारण सकाळपासूनच या भागाचे आमदार चेतन तुपे असतील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रशांत जगताप असतील, सगळे जे राजकीय पक्षाचे वेगवेगळे नेते येऊन कडक कारवाई करण्याची मागणी करतायत आणि या वंचित आघाडीच्या कार्यकर्त्याकडून सुद्धा आम्ही आरोपी जरी हातात सापडला तर त्याला सुद्धा आम्ही भरून काढू असा इशारा देण्यात आलेला आहे. आणि अचानक हे आंदोलन झाल्यामुळे पोलिसांना सुद्धा ताब्यात घेण्यास वेळ लागलेला आहे. आता या सगळ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि ताब्यात घेऊन आता पुढील कारवाई जी आहे ते पोलीस करतायत. मात्र आरोपीला आता न्यायालयात हजर केलं जाईल. दुपारच्या वेळेस आरोपी जो आहे तो न्यायालयात हजर करून कोर्टात पोलीस काय सांगतात तेही पाहावं लागेल. मात्र या घटनेचं गांभीर्य ओळखता विविध सामाजिक संघटना ज्या आहेत त्या पुण्यामध्ये आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते सध्या. हो, आणि ही तीच दृश्य आपण पाहतोय. पुण्याच्या वानवडीमधून धक्कादायक प्रकार जो घडला आणि चालत्या स्कूल बसमध्ये चालकाने दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आणि 45 वर्षीय जो आरोपी आहे बस चालक त्याला अटक केलेली आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढची कारवाई पोलीस करतायत.
मात्र सध्या पुण्यामधून स्कूल व्हॅन फोडल्याची ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय आणि अनेक सामाजिक संघटना आक्रमक झाल्याची माहिती. मागच्या 4 दिवसांपासून चालत्या बसमध्ये लैंगिक अत्याचार होत होता असाही प्रकार उघडकीस आला. धक्कादायक प्रकार. आणि चिमुरडीनं घरी परतल्यानंतर वेदना होत असल्याचं सांगितल्यावर हा सगळा प्रकार उघडकीस आला आणि त्यानंतर त्याचे पडसाद आता असे उमटताना पाहायला मिळत आहेत. चालकाविरोधात सकाळीच पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपीला ताब्यात सुद्धा घेतलेला आहे. स्कूल बसचे जे चालक होते 45 वर्ष आरोपी त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे. मात्र त्यानंतर अनेक सामाजिक संघटना आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे या सामाजिक संघटनांनी ही व्हॅन होती ती सुद्धा फोडल्याचं दिसत आहे. पुण्यातील अत्याचार प्रकरणावरील स्कूल व्हॅन फोडल्याचं दिसतंय आणि अत्याचार प्रकरणी पुण्यामध्ये स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर अत्याचार झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं आणि त्यामुळे आता अनेक सामाजिक संघटना आक्रमक झालेल्या आहेत. पुण्याच्या वानवडीमधून आपण ही घटना पाहतोय. ज्यावेळी व्हॅन फोडण्यात येत होती त्यावेळची ही दृश्य आपण थेट ताजी पाहतोय आणि पोलिसांनी कोणतीही कारवाई करू दे मात्र आम्हाला न्याय हवा अशी भूमिका त्यांची दिसते. आणि पुण्याच्या वानवडीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे. चालत्या स्कूल बसमध्ये चालकाने 2 चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आणि अत्याचार प्रकरणी 45 वर्षीय नराधमाला स्कूल बस चालकाविरोधात वानवडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अधिक 2 मुलीवरती लैंगिक अत्याचार करणाऱ्या ड्रायव्हरला अटक केल्यानंतर ही जी गाडी आहे ती गाडी जप्त करण्यात आलेली होती. हीच ती स्कूल व्हॅन आहे ज्यामध्ये ही सगळी अत्याचाराची घटना घडली. त्यानंतर वंचित आघाडीचे आणि इथले काही कार्यकर्ते जे आले त्यांनी या गाडीची तोडफोड केलेली आहे. ही गाडी फोडून टाकलेली आहे. आपण जर हे पाहत असाल तर सध्या या गाडीच्या काचा फुटलेल्या आहेत. सगळे दरवाजा तुटलेला आहे आणि अनेक सामाजिक संघटना ज्या आहेत त्या आता आक्रमक होत आहेत. त्या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करतात आणि संताप झालेल्या ह्या सगळ्या प्रतिक्रिया आहेत. पोलिसांना सुद्धा या सगळ्या आंदोलनाची किंवा या सगळ्या घटनेची माहिती नसल्याने गाडी पूर्णपणे तोडफोड होईपर्यंत सुद्धा पोलीस पोहोचलेले नाहीत. त्यानंतर या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. अवघ्या वानवडी पोलीस स्टेशनच्या जवळच ही गाडी रस्त्यावरती पार्क करण्यात आलेली होती. आता पोलीस ही गाडी नंतर झाकूनही घेतील. मात्र या घटनेची तीव्रता इतकी आहे की याचं समाज मन जे आहे ते पूर्णपणे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते. सगळेच विविध राजकीय पक्षाचे नेते सकाळपासून वानवडी पोलीस स्टेशनमध्ये येत होते आणि या गाडीवरती आता हल्ला झालेला आहे. आरोपीला थोड्या वेळात न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. मात्र आता आरोपीला न्यायालयात दाखल करताना सुद्धा पोलिसांना मोठी सुरक्षा पुरवावी लागणार आहे. कारण हे प्रकरण इतकं संवेदनशील आहे की 6 वर्षाच्या मुलीवरती या ड्रायव्हरने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे आणि गेले 4 दिवस हा सगळा प्रकार ज्या गाडीत केला जात होता ती हीच गाडी आहे. याच गाडीच्या समोरच्या सीटवरती बसून हा ड्रायव्हर असे सगळे चाळे करत असल्याचं या तक्रारीमध्ये म्हटलेलं आहे. पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे. 45 वर्षाचा हा ड्रायव्हर आहे. मात्र आता यावर कडक कारवाई करण्यासाठी समाजातले विविध घटक जे आहेत ते आक्रमक होत आहेत आणि त्याच आक्रमकतेतून ह्या गाडीवरती आता हल्ला करण्यात आलाय. पोलिसांनी हल्ला करण्यात आलेल्या सगळ्या या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. आता पुढील कारवाई काय होते ते पाहावं लागेल. मात्र याच्या संतप्त प्रतिक्रिया पुण्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे. आणि ही थेट पुण्यामधून आपण दृश्य पाहतोय. पुण्यामध्ये चालत्या स्कूल बसमध्ये बस चालकाने 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आणि पुण्यामधील वानवडी परिसरामध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे आणि अत्याचार प्रकरणी 45 वर्षीय स्कूल बस चालकावर वानवडी पोलीस ठाण्यामध्ये सकाळीच गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सुद्धा आहे. अनेक सामाजिक संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांची घोषणाबाजी होती आणि हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय पुण्यामध्ये. त्या व्हॅनमध्येच त्या लहान मुलीचा जो काय बलात्कार झालेला म्हणून आम्ही ती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ती व्हॅन फोडलेली आहे आणि तो आरोपी जर आमच्या हातात सापडला तर आम्ही त्यालाही फोडू.
वंचित बहुजन माथाडे कामगार युनियनचं पुणे सरसचिव. बरं, तुमची मागणी काय आता? आमची मागणी हीच आहे की आरोपीला अशी शिक्षा झाली पाहिजे की परत कुणाचं म्हणजे डेअरिंग नाही झाली पाहिजे. आणि पुण्यामधली ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय पुण्याच्या वानवडीमधून. बस चालकाने 6 वर्ष चिमुरडीसह तिच्या मैत्रिणीवर सुद्धा मागील 4 दिवसांपासून चालत्या बसमध्ये लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलं. आणि